प्रशासनामार्फत 8 आदिवासी समाजाच्या लोकांच्या झोपड्या इथे तोडण्यात आल्या, त्यांना अमानुष पद्धतीने मारहाण करून त्यांना घराच्या बाहेर काढून त्यांची घरं मोडण्यात आली आणि त्यांना बेदखल केलं। त्यांचे दागदागिने गेले, देवदेवतांची नासधूस झालेली आहे, गुराढोरांना त्यांना अगदी वंचित केलेलं आहे, त्यांना बाहेर काढलेलं आहे आणि हा अतिशय अमानुष हा प्रकार आहे। ही खूप निंदनीय आहे। मी पालघर जिल्हा आदिवासी लोकांसाठी हा जिल्हा झाला, आदिवासी जिल्हा म्हणून घोषित झाला, परंतु हे जे प्रकल्प जे चाललेले आहेत त्याला कायमस्वरूपी आदिवासी समाजाने विरोध केला। त्याला कारण का इथे विस्थापन होत असताना त्याचं पुनर्वसन चांगल्या पद्धतीने कुठे होत नाही। आज ह्या जागेमध्ये श्रॉप म्हणून नावाचे एक व्यक्ती आहे, त्याच्या नावाने पूर्ण मोबदला ह्या संपूर्ण अधिकाऱ्याने काढलेला आहे आणि त्यांची बाजू घेऊन अधिकारी ह्या स्थानिक लोकांना आदिवासी लोकांना कुठल्या प्रकारचा मोबदला नाही, त्याच्यामध्ये घराचा मोबदला नाही, झाडांचा नाही, किंवा जे जागा त्यांच्या कब्जामध्ये आहे त्या जागेचा मोबदला सुद्धा दिलेला नाही। आणि त्याच्यामुळे त्यांची रास्त मागणी होती की हे मोबदला जो पण आम्हाला देत नाही तो पण आमचं इथून विस्थापन करू नका, परंतु त्यांचं कुठलंही म्हणणं ऐकलं नाही। अनेक संघटनांनी या बाबतीमध्ये तहसीलदार प्रांत कलेक्टर यांच्याकडे लेखी निवेदन दिलेले असताना सुद्धा ते जाणीवपूर्वक ह्या सुनावण्या पुढे ढकलल्या आणि काल पोलीस बंदोबस्त घेऊन त्यांचं संपूर्णपणे ज्या विधवा महिला आहेत, ज्या अगदी नवजात बालकं आहेत महिलांची, त्यांना घराबाहेर काढलं आणि त्यांना बेघर करून अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना केलेली आहे। आज आम्ही इथे चारही आमदार, प्रदेश काँग्रेसचे सगळे पदाधिकारी, श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी आहेत, आदिवासी एकता परिषदेचे आमचे काका आहेत, असे अनेक संघटना आहेत, कम्युनिस्ट पक्षाचे आहेत, हे सर्व पालघर जिल्ह्यामध्ये जेवढ्या आदिवासी संघटना आहेत सगळ्या आदिवासी संघटना आम्ही या बाबतीमध्ये एक आहोत। आणि मला ठासून सांगायचं आहे प्रशासनाला की असा जर आदिवासीवर अन्याय होत असेल तर एकही प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही। कारण अन्याय जर आदिवासीवर होत असेल, विकासाला आमचा विरोध नाही, परंतु विकास करत असताना जो स्थानिक आदिवासी आहे त्याला मारून मुटकून त्याला चिरडून जर विकास असेल तर हा विकास अपेक्षित अजिबात नाही। त्याच्यामुळे प्रशासनाने एक त्वरितपणे ह्या ज्या लोकांना विस्थापित केलेलं आहे, पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं जे घराचं जे जागा आहे त्यांचं घराचं मोबदला त्यांना त्वरित दिला पाहिजे, त्याचप्रमाणे इथे झाडं होती त्या झाडांचं व्हॅल्युएशन झालं पाहिजे, त्याचे पैसे मिळाले पाहिजेत, प्लस जी कब्जामध्ये जागा आहे सरकारचा कायदा आहे ज्याच्या घरात जागा ताब्यात जागा असेल त्याला मोबदला मिळायला पाहिजे, तो मोबदला मिळण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने याच्यावर अतिशय तातडीने निर्णय घेतला पाहिजे, प्लस जी काही गुरंढोरं त्यांची विस्थापित झालेली आहेत त्यांना त्वरितपणे आता निवारा केला पाहिजे, जी लोक बेघर झालेले आहेत त्यांच्या निवाराची सोय झाली पाहिजे, ते आम्ही आता सांगितलेलं प्रशासनाला आणि जेवणाची राहण्याची व्यवस्था त्वरितपणे करण्याची भूमिका आम्ही घेतली आणि ती शासनाने अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची काय खरं म्हणजे आता इथे आल्यानंतर एक अतिशय गहन विषय आम्ही तो म्हणजे आदिवासींचा हा एक संस्कृती आहे, आमच्या जमातीत देवदेवता आहेत, ह्या देव त्यांनी तरी उचलून दिले ही आता आमची नाका त्यांनी नासधूस केले, त्यामुळे ज्या आदिवासी जे कुटुंब आहे त्यांना ज्या पद्धतीने मारहाण केली, ज्या कपडे फाडलेले आहेत कपडे कळलेले आहेत, तर अशा ह्या कार्यांवर त्यांनी अटॅम्प्ट दाखल केला पाहिजे, ही प्रमुख मागणी आहे। आणि ज्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये भ्रष्टाचार करून बदला दिला गेला नाही अधिकाऱ्यांची मी चौकशी मागणी केली पाहिजे आणि श्रॉप म्हणजे कोण व्यक्ती त्याची जागा ह्या पूर्ण अलाईनमध्ये काही 10 ठीक आहे, संपूर्ण पेमेंट काढलेलं असं आम्हाला आहे, तर हे पेमेंट असताना ही जर कुळ म्हणून ते लोक कसं असतील 60-40 कायदा गेला कुठे, तर त्वरित चौकशी करून त्यांनी दिलेले पेमेंट थांबलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी हे काढले त्यांच्यावर ऍक्शन घेतली।